पैंजण पैंजण दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाक घरातून माझ घरात माझ घरातून स्वयंपाक घरात एखाद्या संभ्रांतीसारखी थुंकत फिरायची ओझ्याने तिचे पाय भरून यायचे दुखायचे घोटे काळे ठिक्कर पडायचे कधी जखम व्हायची चिघळायची रक्त व्हायचं पण नादाच्या बुलबुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना उब देऊन ती राज करायची आता मात्र माझी मुलगी म्हणते आई पैंजण नको तोरड्या नको चप्पल बूट सॅंडल नको ते पकडणं नको ते घसरणं नको काही नको अंग पायाखालचे काटे मोडण्यासारखे पाय धुऊ द्या आता घट्ट मजबूत कोलाडी पुढल्या का होईना शतकारी अशा प्रकारे पैंजण ही कविता आपल्याला काय शिकवते तर स्त्रियांनी मुक्त स्वतंत्र विचाराने जगायला शिकवते आजची कविता संपली.